मित्रांनो मी नितीन गळवे आजच एक लॉ ई टीच्या संदर्भात किंवा बाकीच्या सर्व ई टीच्या संदर्भात एक नवीन अपडेट आलेले साधारणत बारावीनंतरच्या ज्या ई ट्या घेतल्या जातात तर त्याच्या अनुषंगाने हे अपडेट आहे तर बघा या अगोदर जे बारावीनंतर ज्या काय ई टीच्या परीक्षा होत असतील मग ते इंजिनिअरिंग असो फार्मसी असो ॲग्रिकल्चर असो किंवा लॉ असो ज्या सी ई टी व्हायच्या तर त्या ई टीच्या बेसवर ते पुढील ॲडमिशन व्हायचे मग ते इंजिनिअरिंगचे असो लॉचे असो ॲग्रीचे असो तर त्या लॉच्या ई टीवर ॲडमिशन जे मार्क मिळतील त्या मार्काच्या आधारे ॲडमिशन व्हायचं तर आता यामध्ये काय बदल केलेला आहे बघा त्यांनी अजून नोटिफिकेशन आलेलं नाही पण उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे तर त्यामध्ये काय मॉडिफिकेशन आलेलं आहे बघा तर जे ॲडमिशनसाठी जे तुमचे ई टीचे मार्क्स आहेत ते आणि तुम्हाला जे बारावीमध्ये मार्क मिळालेले तर याच्या हे दोन्हीही पकडले जाणार म्हणजे थोडक्यात काय बारावीचे मार्क हे पन्नास टक्के पकडले जाणार आणि ई टीचे मार्क पन्नास टक्के पकडले जाणार थोडक्यात दोन्ही परीक्षेमध्ये ज्यांचं बारावीला आणि सीई टीच्याला ॲवरेज जास्त आहे ज्यांचं त्यांना ते ॲडमिशन मिळण्यासाठी ही जी नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे किंवा जे नवीन नियम झालेले आहे ते त्या नियमाच्या माध्यमातून त्यांचे ॲडमिशन घेणं हे सुकर झालेलं आहे तर अशा पद्धतीची ही अपडेट आहे बघा साधारणतः बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी ही खास अपडेट आहे त्याचं अजून काय नोटिफिकेशन आलेलं नाही पण आजच त्या संदर्भातली घोषणा उच्च शिक्षण मंत्र्यांनी केलेली आहे तर ही अपडेट सर्वांनी लक्षात ठेवा बारावीचे आता काही पेपर झालेले आहेत त्यामुळं आता तिचा काय विचार करून फायदा नाही जे आता सर्वांचीच बऱ्यापैकी बारावी झालेले आहे म्हणजे परीक्षा झालेले आहेत पुढच्या वर्षी जे लॉ ई टीची तयारी करणार आहेत त्यांनी बारावीच्या पेपरचा जास्त अभ्यास करा जेणेकरून आर्ट फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांना किंवा कॉमर्स फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांना ह्याचा जास्त फायदा होईल कारण आर्टमध्ये वगैरे बारावीला ज्यादा मार्क पडतात ते विद्यार्थ्यावर डिपेंड असते म्हणा ठीक आहे तर हेच नोटिफिकेशन आहे की बा ॲडमिशनसाठी बघा पुन्हा एकदा पन्नास टक्के जे तुम्हाला मार्क आहेत तर काउंट पन्नास टक्के ई टीचे मार्क केले जाणार आहेत आणि पन्नास टक्के बारावीचे मार्क केले जाणार आहेत त्या आधारे तुमचा ॲडमिशन होणार आहेत ठीक आहे तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे आभार हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच